एक महत्त्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत येते ते म्हणजे मंत्रालय परिसरामध्ये भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आलंय. भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसने विरोध केलाय. मंत्रालय परिसरात काँग्रेसही आंदोलन करतंय आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. यावेळेला काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आल्याचं चित्र आहे. ओबीसींच्या आरक्षणावरून आज भाजपनं राज्यभर आंदोलन सुरू केलंय आणि त्याच वेळेला काँग्रेसही आज ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते. तर आज मंत्रालय परिसरामध्ये भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले आणि काँग्रेसनं भाजपच्या आंदोलनाला विरोध केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. आणि उत्तर प्रदेशात एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येते आणि ती म्हणजे बँकेत येताना मास्क घातला नाही म्हणून सुरक्षा रक्षकानं ग्राहकावर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बरेली मधल्या बँक ऑफ बडोदा मध्ये ही घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर बँकेत एकच खळबळ उडाली. गोळीबार केल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. दरम्यान जखमी व्यक्ती हा रेल्वेचा कर्मचारी असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.